आणखीन एक मोठी बातमी आती येते, शेतकरी आंदोलनावर समिती नेमण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा प्रस्ताव आहे. समितीमध्ये सरकार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी असतील. रस्ते अडवणाऱ्या शेतकरी संघटनांची नावे द्या. सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस आहे. तुमच्या चर्चांमधून अद्याप काहीही निष्पन्न झालेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावलंय. तर पुढची सुनावणी गुरुवारी होणार आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर समिती नेमण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा प्रस्ताव. समितीमध्ये सरकार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी असणार आहेत. रस्ते अडवणाऱ्या शेतकरी संघटनांची नावे द्या. सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस आहे. सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी आंदोलनासंबंधित याचिकेवर सुनावणीत काय म्हटलं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. न्यायालयाने शेतकरी आंदोलनावर व्यक्त केली चिंता. शेतकरी आणि सरकारची समिती बनवून प्रश्न सहमतीनं सोडवा. शेतकऱ्यांनी आपलं म्हणणं न्यायालयात मांडावं. कृषी कायदे शेतकरी विरोधी असल्याची शेतकऱ्यांची समजूत. सरकारने शेतकऱ्यांशी खुलेपणाने चर्चा करावी, अन्यथा चर्चा पुन्हा अपयशीच होईल.